ना इथे आपण खवा वापरलेला आहे, ना मिल्क पावडर वापरलेला आहे. अगदी अर्ध्या तासामध्ये आपण ही रवाळ टेक्स्चर सुंदर यम्मी अशी बासुंदी इथे आपण बनवलेली आहे. तर हॅलो फ्रेंड्स, सोनाली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे बासुंदी आहे जी आपण घरच्या घरी केलेली आहे. ना कुठलं पावडर वापरता, ना कुठला खवा वापरता, अगदी अर्ध्या तासामध्ये दाणेदार अशी इथे बासुंदी तयार आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी घेतलेलं आहे 1.5 लिटर इथे दूध घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला म्हशीचं दूध घ्यायचं आहे बासुंदीसाठी. फुल फॅट क्रीमवालं इथे दूध वापरायचं आहे. तर इथे आपल्याला सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि भांडं जे आहे आपल्याला अगदी असं पसरट वापरायचं आहे, जेणेकरून आपली बासुंदी अगदी झटपट तयार होईल. पातेल्यामध्ये जर तुम्ही बासुंदी करायला घेतली तर खूप वेळ त्याच्यामध्ये जातो, अगदी 1-1.5 तास तरी बासुंदी तयार होण्यासाठी लागते. तर त्यासाठी मी ते अशी मोठी कढई घेतलेली आहे. तर ह्या कढईमध्ये 2 ते 2.5 लिटर एवढं दूध बसतं एवढी मी इथे कढई वापरलेली आहे. तर अगदी झटपट अशी बनवून इथे तयार होते बासुंदी. आपल्याला जोपर्यंत आपली बासुंदी अगदी अशी रिच होत नाही, अगदी क्रीमी किंवा रवाळ होत नाही, तोपर्यंत आपल्याला इथे गॅस असाच इथे फुल ठेवायचा आहे. कमी गॅस करायचाच नाही आणि आपल्याला बासुंदी जोपर्यंत होत नाही अगदी तिथेच गॅस पशी आपल्याला बसून राहायचं आहे. तर गॅस फुलच ठेवायचा आणि सतत असं आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ही बासुंदी जी आहे ती बुडायला लागणार नाही. आणि जर एकदा का भांड्याला बुडायला जर बासुंदी लागली, करपली, तर त्याचा वास जात नाही, खूप वेगळी लागते बासुंदी, वास येतो, टेस्टी अशी लागत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता बासुंदी इथे मला 25 मिनिट झालेली आहे. इथे बासुंदी तयार आहे. तर आता बाकीचे जिन्नस आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. तर मी इथे बिलकुल गॅस कमी केलेला नव्हता, अगदी फुल गॅसवरती मी 25 मिनिट सतत याला हलवलेलं आहे. तर इथे काजूचे काही काप टाकलेले आहेत, बदामाचे काप टाकलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता. तर खूप जास्त घट्ट केली तर ती चांगली, म्हणजे खूपच जास्त घट्ट होईल ती जास्त वेळ ठेवली तर. त्याच्यामुळे आपण इथे गॅस कमी करून घेतलेला आहे आणि 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत गोड किंवा कमी गोड हवं आहे त्यानुसार इथे साखर तुम्ही वापरू शकता. तर 1 वाटी साखर टाकल्याच्या नंतर पुन्हा नंतर आपल्याला 5 मिनिट हे छान साखर विरघळेपर्यंत इथे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी दाणेदार अशी इथे बासुंदी आपली तयार आहे. कुठलाही खवा किंवा मिल्क पावडर न वापरता इथे आपली मस्तपैकी टेस्टी अशी बासुंदी इथे तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया एका छानशा टेस्टी रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.